राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. गावाकडचं नेतृत्व करणाऱ्या घटक पक्षांचे प्रतिबिंब मंत्रिमंडळात विस्तारात उमटलं पाहिजे आणि घटक पक्षांना सन्मान दिला पाहिजे, अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्यामध्ये नाराजीची भावना पसरेल, असा सूचक इशारा सदाभाऊ खोत यांनी भाजपाला दिला आहे. तसेच आयाराम गायारामांचे लाड किती पुरवावे याला निर्बंध असणे गरजेचे आहे असा सल्ला देखील सदाभाऊ खोत यांनी भाजपाला दिला आहे. रयत क्रांती संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये आमचे कार्यकर्ते शेतकऱ्याच्या प्रश्नावरती लढले, तुरुंगामध्ये गेले, अंगावरती गुन्हे घेतले. निश्चितच भविष्यकाळामध्ये विधानसभेला सामोरे जात असताना जे छोटे घटक पक्ष आहेत त्यांना सन्मानजनक वागणूक देणं अत्यंत गरजेचं आहे. एकंदरीत या निवडणुकीमध्ये आपल्याला स्पष्ट जाणवलं की आयाराम गयाराम यांचे लाड किती पुरवावे यालाही कुठंतरी थोडंसं आता निर्बंध असणं अत्यंत गरजेचं आहे. 2014 साली भारतीय जनता पक्षाबरोबर रासप असेल, शिवसंग्राम असेल किंवा रयत क्रांती संघटना असेल, आम्ही छोटे पक्ष होतो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होती. आम्ही महाराष्ट्रामध्ये सत्ता आणली 2019 सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो, कारण आम्ही विस्थापितांची बाजू घेऊन या ठिकाणी लढाई लढत असतो, प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही लढत असतो, वाड्याविरुद्ध गावगाडा आम्ही गावगाड्याच्या बाजूने लढत असतो. आणि म्हणून निश्चितपणानं येणाऱ्या विधानसभेला गावगाडा आणि विस्थापित सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, बारामुल्केदार यांचंही नेतृत्व प्रतिबिंब आम्ही करत असतो आणि त्यांचं प्रतिबिंब हे येणाऱ्या विस्तारामध्ये उमटलं पाहिजे आणि निश्चितपणानं तो सन्मान घटक पक्षांना देणं अत्यंत गरजेचं आहे. वाढे जर आपण जपत राहिलो तर निश्चितपणानं आमचेही कार्यकर्ते मग फक्त लढाईपुरते आहेत काही भावना निर्माण होती, आमच्याही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण होतं ते होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. कारण हातकणंगले लोकसभा मतदारसंघ गेल्यावेळीसुद्धा मोठ्या ताकदीनं आम्ही या ठिकाणी विजय मिळवला, यावेळीसुद्धा आम्ही विजय मिळवला. प्रामाणिकपणानं आम्ही महायुतीमध्ये काम करत आलेलो आहोत. आमच्याही कार्यकर्त्यांच्या भावना आता जाणून घेतल्या पाहिजेत ही माझी आता अपेक्षा आहे.